आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गुणकीत अंतर्गत विकास कामांचा धुमधडाका, 68 लाखांची कामे पूर्ण, ग्रामस्थातून समाधान. हातकणंगले तालुक्यातील घुणकी या गावात 14व्या वित्त आयोगातून विकास कामांचा धुमधडाका सुरू आहे. अनेक कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे काही दिवसातच मार्गी लागणार असल्याची माहिती नूतन लोकनियुक्त सरपंच सौराजक्का रासकर यांनी दिली. घुणकी या गावात सध्या विकास कामांचा गदारोळ उठला आहे. गावातील अंतर्गत रस्ते, गटारी, दिवाबत्ती यासह अनेक कामे मार्गी लागली आहेत, तर काही कामे सध्या सुरू आहेत. 14व्या वित्त आयोगातून एकूण 28 लाख रुपयांचा निधी विकास कामाला वापरण्यात आला आहे, तर दलित वस्ती फंडातून अंतर्गत रस्ते, गटारी, पेविंग ब्लॉक साठी 25 लाखांचा फंड खर्च करण्यात आला आहे. नागरी सुविधा फंडातील 10 लाख रक्कम अंतर्गत विकासासाठी वापरण्यात आला आहे, असे 35 लाख रुपये खर्ची करण्यात आले आहेत. तर देखभाल दुरुस्तीसाठी 5 लाखांचा फंड आहे, त्यातून शिवनेरी चौक ते मंगोबा देवालय पर्यंतचे रस्ते कामास सुरुवात करण्यात आली. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 68 लाख रुपयांची कामे सध्या पूर्णत्वास आली आहेत, तर येत्या काही दिवसात राहिलेली सर्वच अंतर्गत विकास कामे पूर्ण करणार असल्याचे उपसरपंच केशव कर्णे यांनी महानकरी न्यूजशी बोलताना सांगितले. महानकरी न्यूजसाठी घुणकीहून अभय वाळकुंजे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 14 वित्त आयोगातून 28 लाखाची कामे आम्ही केलेली आहेत. त्यात पेविंग ब्लॉक असतील, रस्ते असतील, गटर्स असतील, हे आम्ही पूर्ण केलेलं आहे. आमच्या आता झालेल्या सर्व कामांच्यासाठी आमचे डेपोडी सरपंच, परत आमचे सदस्य, सगळे सदस्य बॉडी यांच्या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लागलं. गुंजी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 14 वित्त आयोगातून आम्ही 28 लाख रुपये निधी खर्च केलेला आहे. तसेच आमचे गटनेते श्री राजेंद्र नांदुरा मोहिते यांनी जी आमच्या जबाबदारी दिली, त्या जबाबदारीचा आम्ही पूर्णपणे आम्ही जबाबदारी सांभाळलेली आहे. तसेच जिल्हा परिषदेमधून अंतर्गत देखभाल दुरुस्तीसाठी 5 लाख रुपये कामे चालू आहेत. तसेच दलित वस्तीसाठी 25 लाख रुपये निधी पूर्णत्वाकडे आलेला आहे. आणि थोडीफार कामं जी शिल्लक राहिली आहे ते 14 वित्त आयोगातून आम्ही आराखड्यामध्ये तेही मंजूर धरलेलं आहे, तरतूद केलेली आहे, तेही सुद्धा काम 1-2 वर्षात पूर्णत्वाकडे येत आहे.